असं आहे की मी ज्या वेळेला 2004 या येवला तालुक्यामध्ये येवला लासलगावमध्ये लोकांनी मला निवडून दिलं आणि मी इथल्या प्रश्नाचा अभ्यास करायला सुरुवात केली, त्यावेळेला म्हणजे असं लक्षात आलं की काही भागामध्ये तर पाण्याची व्यवस्था आहे ठीक, परंतु हा जो पूर्व भाग आम्ही ज्याला म्हणतो तिथे पाऊस वगैरे फारच कमी, म्हणजे अख्खा येवला तालुका तसा पावसाच्या दृष्टीने दुर्भिक्ष असलेला आणि तिकडे कुठल्याही प्रकारची जे पाण्याची सोय नाही। आणि 55 वर्षापूर्वी काहीतरी त्यावेळचे जे आमचे आमदार होते जनार्दन पाटील कैलासवासी 1972 साली जो दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये त्यावेळच्या लोकांनी रोजगार हमी योजनेद्वारे जो आहे एक कालवा तयार केला डोंगरगाव पासून तर पुणेगाव पर्यंत जवळजवळ 160 किलोमीटरचा आणि त्याच्या पाठीमागे हेतू हा होता की पुणेगावचं पाणी जे आहे त्या ओव्हरफ्लो होईल त्यावर ते आपल्याकडे येईल आणि मग आपण त्यातून आपले बंधारे भरून घ्यायचं आणि पाणी आपलं उपलब्ध होईल। परंतु रोजगार हमी योजनेखाली तो असल्यामुळे तो ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तो बांधलेला नव्हता, परत पुणेगाव काही ओव्हरफ्लो जरी झालं तरी काही पुढे पाणी कधी सरकतच नव्हतं, त्यामुळे तो कालवा जवळजवळ 40 वर्ष जे आहे हा संपूर्ण बुजल्यासारखाच होता, सगळं एका माणसाठी वापरत होते खरं। आणि मग मी विचार केला की ज्या अर्थी त्यांनी अभ्यास काहीतरी केलेला असेल तर आपण हे करायला पाहिजे बघूया आपण, आणि मग सुरुवातीला मी हा कालवा तयार करण्याचं काम केलं, बरोबर कालवा व्यवस्थित जरा करून घेतला आणि मग पुढे जात असताना लक्षात आलं की पुणे गावचं पाणी काही इथपर्यंत येऊ शकत नाही आणि दुसरं म्हणजे त्या दुसरं पाणी कुठून घ्यायचं, कारण आपले पुढचे जिल्हे आणि आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे असा काहीतरी सरकारी याच्यावर करार आहे की आता या वरच्या बाजूला तुम्ही धरणं बांधायचे नाहीत, नवीन धरणं नाही बांधायचे, मग त्याला पाणी कुठून मिळणार शेतीला, कालवा करा काय। आणि मग लक्षात आलं की फार आपल्या शेवटाला मंजरपाडा आणि त्या पलीकडं अगोदर एक डोंगराची रांग आहे त्याच्या पलीकडे महाराष्ट्राची जमीन आहे, कायदा असा आहे की ज्या जमिनीवर पाऊस पडेल ते पाणी त्या राज्याचं, तिकडे 3000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो फार मोठा पट्टा आहे आणि ते सगळं पाणी समुद्राला किंवा गुजरातकडे वाहून जात, तर म्हटलं हे पाणी जे आहे ते हिशोबामध्ये नाही त्यांच्या अग्रीमेंट मध्ये, हे पाणी नाही, हे नवीन पाणी आपण निर्माण करू शकतो, निर्माण करू शकतो का पाणी। मग त्यावेळेला मी चिरवळ आणि आम्ही त्यांना खूप फिरलो मी तिकडे की काय करता येईल आपल्याला याच्यासाठी, आणि मग लक्षात आलं की हे पाणी जे तिकडे चाललेलं आहे ते फक्त आपण अडवूया, पण अडवूया त्याच्यासाठी मोठे मोठे बंधारे बांधले, जवळजवळ 12-13 बंधारे बांधले मोठे आणि ते पाणी अडवायचं, पाणी अडवलं पण ते इकडे कसं येणार कारण डोंगराची रांग इथे आहे। मग एका डोंगराला तो 11 किलोमीटर मोठा बोगदा तयार केला, तो 2 ट्रक जाईल एवढा मोठा बोगदा आहे तो, आणि दुसरा आणखीन एक डोंगराला सुद्धा 1.5 किलोमीटर बोगदा, आणि मग ते पाणी जे आहे आम्ही तिकडून इकडे वळवलं ते पुणेगावमध्ये आणलं आणि पुणेगावमधून सोडलं। मग पुढे लक्षात आलं की पाणी तर आलं परंतु ते आमच्या जंगलाच्या फक्त सुरुवातीच्या गावातच आलं, पुढे कधी पाणी आलं नाही, याचं कारण परत शोध, याचं कारण असं होतं की काही काही ठिकाण हा कालवा जो केला होता आम्ही सुद्धा आमच्या काळात सुद्धा त्यावेळच्या लोकांनी तो आणखी व्यवस्थित करणं गरजेचं होतं, कुठे दगड वरती आलेलं होता थांबत होत त्यावेळेला पाणी सोडलं तर कुठे तो कालवा फुटला आणि त्यामुळे पाणी बंद करावं लागलं, काही ठिकाणी ते एवढं शिरपलं पाणी शेतकरी मध्ये आले त्याच्या आमच्या जमीन उपळल्या तुम्ही त्यामुळे तुम्ही बंद करा पाणी, मग आता काय करणार। आणि मग पुन्हा असं ठरवलं की आता याला आपण
सिमेंटचं लाइनिंग करून टाकूया, सिमेंटचं कोटिंग करायला पाहिजे. आम्ही 160 किलोमीटरला सिमेंटचं कोटिंग करायचं ठरवलं आणि मग 3-4 वर्षापासून मी त्याच्या पाठीमागे होतो. आणि मग त्या 2 एजन्सीज लागल्या, त्यांना 1.5 वर्षाचा मुदत आहे, परंतु त्यांनी 6 महिन्यामध्ये आम्ही त्यांच्या पाठीमागे लागून जवळ 85-85% काम करून घेतलं. आणि मग पाणी आम्ही ते सोडलं आणि मग ते पाणी जे आहे तो नेमकं काल फार कमी वेळामध्ये कम्पॅरेटिव्हली त्या 160 किलोमीटरचा जो आमचा डोंगरगाव एरिया आहे त्या ठिकाणी काल संध्याकाळी ते पाणी पोहोचलं. आणि जवळपास तिथला जो बंधारा म्हणा किंवा छोटा तलाव म्हणा तो भरण्याचं काम झालं. आता हे करत असताना खूप अडचणी आल्या, वेगवेगळ्या वेळेला सरकार बदलली, मध्ये जलसंपदाची जेवढे काही कामं होती त्याच्या इन्क्वायरी सुरू झाल्या होत्या, परत त्याच्यातही आमचं काम कारण नसताना अडकलं. ते 2-4 वर्ष गेले, 2-2.5 वर्ष आम्ही अडचणीत होतो, आम्ही इथे नव्हतो, 2 वर्ष करोनामध्ये गेली, अशा अनेक अडचणी सतत येत गेल्या. काही वेळेला शेतकऱ्यांना अडवलं आणि म्हणजे अडचणीला दोन ते जे आहे. आज मला असं वाटतं की 17 वर्षाचे माझे हे प्रयत्न असतील. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.